नागपूरचे सिव्हिल इंजिनियर प्रफुल्ल माटेगावकर यांनी स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारली आहे एकवीस फूट लांब पंधरा फूट रुंद आणि अकरा फूट उंचीचं हे राम मंदिर साकारण्यात आलंय एका महिन्यामध्ये माटेगावकर यांनी राम मंदिराची प्रतिकृती दरम्यान या मंदिरामध्ये बावीस तारखेला ते राम मंदिर सोहळा साजरा करणार आहे सध्या उभा आहे श्रीरामांच्या नवीन मंदिरासमोर पण हे मंदिर आहे मंदिराची प्रतिकृती आणि ते साकारलं आहे नागपूरच्या एका इंजिनिअरनी सिव्हिल इंजिनियर प्रफुल माटेगावकर यांनी हे मंदिर साकारलेलं आहे आणि हे मंदिर जर आपण बघितलं तर या ठिकाणी हिटलॉन सीटपासून हे मंदिर साकारण्यात आलं अगदी हुबेहूब राम मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे त्यांनी आपल्या घराच्या अंगणातच हे मंदिर साकारलेलं आहे आणि याचं जर आपण बघितलं तर एकवीस फूट अशी त्याची लांबी आहे आणि रुंदी जी आहे ती पंधरा फूट आहे आणि उंची जर आपण विचार केला तर अकरा फूट आणि झेंडा पकडून पंधरा फूट अशा प्रकारे हे विशाल असं भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी त्यांनी आपल्या घराच्या अंगणात साकारलेलं आहे एकीकडे सर्वत्र उत्साह आहे की श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना बावीस तारखेला होणार आहे त्यामुळे या ठिकाणी हे मंदिर बघण्यासाठी सुद्धा नागपूरकर या ठिकाणी गर्दी करतात आहे आणि अगदी आपण जर बघितलं तर याचे बारकावे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे श्रीरामाची प्रतिष्ठापना कुठे होणार त्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्यामध्ये श्रीरामांचं अयोध्येतील मंदिर आहे त्याच टप्प्याटप्प्याने हे मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे कॅमेरामन साईस सुनील ढगे टी व्ही नाईन मराठी नागपूर